वळी पुढच्या बातमीकडे मनसेने आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. दीपोत्सवाविरोधात ठाकरे सेनेनं ही तक्रार दाखल केली आहे. अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीबाबत आणि सोबतच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे हे उपस्थित राहिल्यानं सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि या मागणीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याजवळ त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. महेंद्र, आपण पाहतोय मनसेने जो कार्यक्रम घेतला त्याला आता आक्षेप हे ठाकरे गटाने घेतलेला आहे, काय सविस्तर तपशील कळत आहेत? तेजस, दादरला शिवाजी पार्क इथे जी दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या संदर्भात ठाकरे गटाकडून जे आहे ते आचारसंहितेचं उल्लंघन झालं म्हणून एक जो आहे ते पत्रक आहे ते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम जी यांना त्यांनी पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये या ठिकाणी दादर या ठिकाणी जे विद्युत रोषणाई केली होती, दीपोत्सव साजरा केला होता, तो मुंबई महानगरपालिकेत देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत आहे. तसेच या घटनास्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे हे उपस्थित राहिल्याने हा संपूर्ण जो खर्च आहे तो त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा या मागणीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी भेट देऊन हे सविस्तर निवेदन दिलंय. त्यामुळे आता निवडणूक अधिकाऱ्यांची या संदर्भात काय कारवाई असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वाद नक्कीच तो आता पाहायला मिळणार आहे. अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.